दहा दिवसांपूर्वी तू सुख करता तू दुख हरता म्हणत वाजत गाजत घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पाला रविवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पनवेलमध्ये कोळीवाडा येथील गाडी नदी, बल्लाळेश्वर मंदिर येथील तलाव तसेच इतर ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करत अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दहा दिवसांपूर्वी तू सुख करता तू दुख हरता म्हणत वाजत गाजत घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पाला रविवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पनवेलमध्ये कोळीवाडा येथील गाडी नदी, बल्लाळेश्वर मंदिर येथील तलाव तसेच इतर ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करत अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आलं. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरामध्ये घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पनवेल शहरातील बल्लाळेश्वर तलाव, पनवेल कोळीवाडा येथील गाडी नदी तसेच विविध विसर्जन घाटांवर गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करून लाडक्या बाप्पाला निरोप देऊन पुढील वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देण्यात आले. यंदाच्या वर्षी गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास भर दिला असल्याचे पाहायला मिळाले. अनेक भक्तांनी पीओपी ऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्तीस प्राधान्य दिले. पनवेल महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या संदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिक माहिती दिली आहे. पनवेल कोळीवाड्यामध्ये इथे गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोळीवाड्याचे सर्व स्वयंसेवक, महानगरपालिकेचे येथे सर्व कर्मचारी, त्याचबरोबर पोलीस प्रशासन हे अतिशय चांगल्या प्रकारे इथे काम करत आहे आणि त्याच्यामुळेच इथे कोणतेही गडबड गोंधळ न होता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे विसर्जन होताना दिसतोय. नक्कीच एक संता या इथे याच्यामुळे एक चांगला असा संदेश हा पनवेलकरांपर्यंत जातो आहे. त्याच्याबद्दल मी पनवेल शहर कोळीवाडा पंच कमिटी, पनवेल कोळीवाड्याचे सर्व स्वयंसेवक जे इथे या विसर्जनामध्ये मदत करत आहेत, त्याचबरोबर महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांचं सर्वांचं इथे मी अभिनंदन करतो. आज अनंत चतुर्थीच्या सर्व तमाम नागरिकांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि आज इथे विसर्जन घाटे आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या प्रयत्नामुळे आणि आमदार आपले सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने आज हे घाट खूप सुंदर असं झालेलं आहे. आणि सगळ्या नागरिकांना विसर्जनस्थळी विसर्जन करतेवेळी काही समस्या आता राहिलेल्या नाही आहेत. रोटरियनवाले आपल्याला मदत करत आहेत आणि आपले महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी हे व्यवस्थितपणे आणि पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी हे सुद्धा आपल्याला मदत करत आहेत.